जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही। राजपूत बड़ी तादाद में जाकर अकबर से मिल गए हैं, इसलिए हमें हमारी फौज का खड़ा इंतजाम करना चाहिए और कोई भी सुराग नहीं छोड़नी चाहिए। ये कोई मामूली जंग नहीं है वजीर आला, ये जंग हिंदुस्तान के तख्त का सरताज चुनेगी। तिकड़े बाप बेटे मोगली सत्तेच्या साठमारीत गुंतले असतील आणि त्याच वेळी आपण दख्खनेतलं मोगलांचं मुख्य ठाणं मारू। बादशाह सलामत, पिछले 5 दिनों से संभार रायगढ़ में नहीं है। क्या कहा? जी बादशाह सलामत, एक पुख्ता खबर आई है कि संभा सूरत पर हमला बोलने की फिराक में है। अवो देवाच्या काठीला आवाज नसतो, पण त्याच्या काठीचा तडाखा काकर खानला नक्की पडणार। त्याच्या पापाची सजा देणारा नक्कीच कोणीतरी येणार। आलनपना औरंगजेब पहुंची हुई हस्ती है, पर अभी तो खामोश बैठे। हारने के बाद भी उन्होंने कुछ किया? आलमगीर औरंगजेब जब कुछ हणा करे हैं तो बहुत कुछ करे। उनकी ये खामोशी मने घनी डरावनी लागे। पहिरची काका जरी अकबर युद्ध जिंकला आणि एवढ्या मोठ्या सल्तनतीचा बादशाह झाला, तरी राज्य कारभाराची घडी बसवायला त्याला वेळ लागणारच। हीच संधी साधून जास्तीत जास्त मोगल मुलुक आपण स्वराज्याला जोडून घेऊ। तुम्हाला काय वाटतं, औरंगजेब एवढ्या सहजासहजी हार मानल? गेले 8 दिवस शंभूराजे गडावर नाही। गेले 8 दिवस म्हणजे कोणाला काहीच माहित नाही, कुठे आहेत, कुठे नाहीत, कोणासोबत आहेत, काही कळायला मार्ग नाही। पण आम्हाला वाटलं की इथेच असतील कामाच्या व्यापात। कामाच्या व्यापात का भलत्याच व्यापात अडकलेत काय माहित। यहां से सूरत के लिए कोई खुफिया रास्ता है, लेकिन किस लिए? किस लिए? आप बहुत बड़े व्यापारी हैं, आपके पास माल भी बहुत है, लेकिन मुझे ये बताओ, आप सूरत जो 84 बंदरों का जहां व्यापार होता है वो छोड़कर आप यहां क्यों आए? जीनत, अब समझ में आया कि आपने जंग से पहले जश्न मनाने क्यों कहा। बेटी जीनत, आज हम देर रात तक पाक किताब पढ़ेंगे, इससे हमारी रूह को बहुत सुकून मिलता है ना बेटा। मामा साहब, तुम्हाला सांगतो, राजपूत दुर्गादास राठोड आणि शहजादा अकबर हिंदुस्थानचं भवितव्य बदलणार। माझ्या आधी अनाथ नाही आले। मामा साहेब, राजपूत औरंगजेबावर चिडले, याचं कारण म्हणजे औरंगजेबाची असुरी महत्वाकांक्षा आणि त्याच्या अन्याय मागणे। राजन, औरंगजेब तर महत्वाकांक्षी तर आहेच, पण त्याच्या मागण्या भयंकर आहेत कविराज। औरंगजेबाला उदयपुरात शरीयत कायदा लागू करायचा, देवळं पाडून मशिदी बांधायच्या, काझीचा अधिकार राजपुतांनी मान्य करावा अशा मागण्या आहेत त्याच्या। ह्या मागण्या राजपूत कधीही मान्य करणार नाहीत, म्हणूनच युद्ध होणार। 30-40 हजार कडवा राजपूत औरंगजेबाचा निपात करणार आणि औरंगजेब सफा होताच आपण बुऱ्हाणपूर मारायचं आणि हा सगळा मुलुख स्वराज्याला जोडायचा। राजन, राणी साहेब, राणी साहेब, आपण इथं आपण सूर्यमाळ विसरला। असं कसं झालं? माळ कशी विसरलो? आवई विसरणार नाही तर काय? चित आहे का तुमचं थाऱ्यावर? तिकडे त्यो अकबर आणि त्या औरंगजेबाच्या युद्धात कोण जिंकणार ती खबर कावा येणार?
आपण बुरानपूरला कवा जाणार? इकडे तुमचं लक्ष घ्या. खबर आली सुद्धा खुद्द बहिरजी नाही आलेत. काय खबर बहिरजी काका? शहजादा अकबर जिंकला? नाही राजा, शहजादा अकबर हरला. औरंगजेबाचं कपट जिंकलं. काय बैराज? औरंगजेबानं कारस्थानाचा इच्छू रजपूतांच्या अंगरक्यात सोडला आणि तलवार न उचलता औरंगजेब जितला. मुगलिया सल्तनत का खौफ चारों तरफ फैल गया है. इस कदर फैल गया है कि लोग अब बगावत के बारे में सोचेंगे भी नहीं. शहजादा अकबराचा पराभव झाला, त्यो पळून गेला. त्यामुळे आता औरंगजेबाचा चेवा अधिकच वाढलाय. त्याने देवळा मठ पाडून टाकण्याचा आदेश दिलाय. हिंदूंना कोणाकडे जायचं? त्यांना आता कोणीच तर आता उरला नाही. म्हणजे सेम पप्पांसारखे प्रोव्हाइडेड सगळं. म्हणजे जरा तरी तुमच्या मनात काही असं, हा त्यांना लगेच समजतं. म्हणजे कसं समजतो या गोष्टी? हो ना, गेस करतो. पण खूप जबाबदारी वगैरे वाढते का दोन लग्नानंतर? हा जबाबदारी म्हणजे प्रत्येक वेळी वेळ द्यावा लागतो, ऐकून घ्यावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं. मला कायम असं वाटायचं आपल्याकडं आपल्या हक्काचं एक छोटस घर असावं. साधारण राऊंड मध्ये तुम्हाला 5 लाख रुपये खर्च येईल. 5 लाख? 5 लाख एकदम कुठणार नाही जिशीतले. आता हे घर आपल्या दोघांचं आहे म्हणल्यावर मेहनत बी आपण दोघे मिळूनच करू. पण काय बी करू, हे घर तर आपण घेऊच. ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून जन्म घेऊन आकाशात उंच भरारी घेतो, त्याचप्रमाणे राधिका सुभेदार यांनी स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवलं. राधिका मॅम, तुम्ही एक साध्या सरळ स्त्री आहात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही आपली संस्कृती आहे. मी तशीच राहते. मी शनाय, तुम्ही सांगा. बिकॉज मी गॅरीच्या लेवलची आहे, यु नो. आय मीन माझं असं काहीतरी आहे ज्यामुळे गॅरीज माझ्या मागे लागला. मी माझी 300 करोडची कंपनी तुझ्या नावावर केली, तर तू माझ्या नवऱ्याला परत करशील? मला बी दागिन्यानं मडवणार होतं ना शेठ. काय रे, काय झालं? आजच मी आणि जयदीप सर सापशिडी खेळत होतो. ते खेळताना माझ्या लक्षात आलं की आपल्या कंपनीत सुद्धा सापशिडीच खेळली जाते. छोटे छोटे प्रॉफिट करत आपण शिडी चढत जातो आणि मग शेवटी एकच मोठा साप येतो आणि सगळा प्रॉफिट खाऊन जातो. राजेश, सुधीर, आता मी तुम्हाला 24 तासांची मुदत देते. पुढच्या 24 तासात जर का तुम्ही संप मागे नाही घेतलात तर सापशिडीतल्या सापाचं नाव मी जाहीर करीन.